ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कथित भूखंड घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणा देत खोके खोकेच्या गर्जनांनी परिसर दणाणून सोडला। विरोधी पक्षाच्या आमदारांनी श्रीखंडाच्या डब्या एका मोठ्या डब्यात टाकून सरकारचा निषेध करत संताप व्यक्त केलाय। एनआयटीच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे, 83 खोके भूखंड ओके, घ्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला। मिंदे सरकार भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करण्यास तयार नसल्याचे म्हणत विरोधक आक्रमक झाले आणि सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरलं। तसेच महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मिंदे सरकार मूग गिळून बसले आहे असा आरोपही विरोधकांनी केला। या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे, सुनील केदार, सुनील प्रभू, रोहित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आदी सहभागी होते। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।